गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, शुभ प्रभात। आपल्याला पाहायला मिळतं की परमेश्वराने या सृष्टीची निर्मिती केली। या सृष्टीमध्ये परमेश्वराने वेगवेगळ्या गोष्टींची निर्मिती केलेली आपल्याला पाहायला मिळते। मग ते असतील झाडे, झुडपे, वेली, पशु, पक्षी, पर्वत, डोंगर, निसर्ग, सुंदर असं वातावरण त्या परमेश्वराने या सृष्टीवरती निर्माण केलं। आणि या सृष्टीमध्ये फक्त वेगवेगळे प्रकारचे पशु पक्षी आहेतच असं नाही, परंतु वेगवेगळ्या प्रकारची झाडे, झुडपे, वेली असे अनेक प्रकारचे जे निसर्गातील वातावरण आहे, या सर्व गोष्टींतून मनुष्याला काही ना काही अनुभव मिळत असतो। यातून शिकण्यासारखं भरपूर काही असतं। तर आपल्याला पाहायला मिळतं की आज मराठी पाठ्यपुस्तक सप्तरंग इयत्ता 8वीच्या सप्तरंग या पाठ्यपुस्तकातील कविता क्रमांक 4 भिनभिंतीची शाळा याविषयी आपण अभ्यासणार आहोत। तुम्हा सर्वांना पाहायला मिळतं की आपल्या आजूबाजूला अनेक वेगवेगळ्या वेली, झाडे, पशु पक्षी आहेत, यांच्याकडून आपल्याला घेण्यासारखं भरपूर काही असतं। त्याचबरोबर असलेल्या छोट्या छोट्या मुंगी असेल, कबूतर असेल, किंवा आपल्याला पाहायला मिळतं की वेगवेगळे प्राणी आहेत की ज्यांच्याकडून आपल्याला भरपूर काही शिकायला मिळतं। मग या प्राण्यांपासून, झाडांपासून काय काय शिकायला मिळणार आहे किंवा काय काय पाहायला मदत होते आपल्याला, या सर्व गोष्टी आपण भिनभिंतीची शाळा या कवितेच्या माध्यमातून पाहणार आहोत। आता तुम्ही म्हणाल की गजानन दिगंबर माडगुळकर लिखित भिनभिंतीची शाळा याचं नाव भिनभिंतीची शाळा असं कवितेचं नाव का कवीने ठेवलं असेल, तर तुम्हाला पाहायला मिळेल की भिनभिंतीची म्हणजे बिना भिंत नसलेली अशी शाळा। आपण पाहतो पूर्वीच्या काळी गुरुकुल पद्धत होती किंवा शांतिनिकेतन जे रवींद्रनाथ टागोर यांनी सुरू केलेलं जी शाळा होती, निसर्गातील शाळा, ती आपल्याला पाहायला मिळतं की गुरुकुल पद्धतीमध्ये गुरूंच्या घरी जाऊन शिक्षा ग्रहण केली जाते। असे त्या काळात शाळा म्हणजे गुरूंच्या घरी जाणं, मग ते 8 वर्ष, 7 वर्ष, 14 वर्ष, 12 वर्ष असे वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण घेण्यासाठी गुरूंच्या घरी जाऊन तिथे ते शिक्षण घेतलं जात असे। परंतु आता आपल्याला पाहायला मिळतं की आजकालच्या काळामध्ये आपण सर्वजण शाळेत जातो, म्हणजे ज्या ठिकाणी 4 भिंती आहे, स्लॅब आहे, 4 खिडक्या आहेत, दरवाजा आहे, अशा बंदिस्त वातावरणात आजकालची शिक्षण पद्धती आपल्याला पाहायला मिळते। परंतु पूर्वीच्या काळी अशी शिक्षण पद्धती नव्हती। मुक्त, स्वच्छंद, निळ्या आकाशाखाली पर्यावरणामध्ये, निसर्गामध्ये जाऊन व्यक्ती शिकत होत्या, त्यांच्याकडून ग्रहण करत होत्या। आपल्याला पाहायला मिळतं की शिक्षक हा फक्त एक गुरु आहे का, शिक्षकच म्हणजे गुरु का, तर नव्हे। या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की या कवितेमध्ये लेखकाने, कवीनी सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळतंय की आपले फक्त शिक्षक म्हणजेच एक मात्र गुरु आहे का आपला, तर नाही। निसर्गामध्ये असलेल्या सर्व गोष्टी आपल्या गुरु आहेत, ही संकल्पना या कवितेमध्ये आपल्याला पाहायला मिळते। मग या ठिकाणी जसे पाहतो आपण, जसे शाळेत गुरुजींकडून ज्ञान मिळते, तसेच शाळेबाहेर निसर्ग आहे, प्राणी आहेत, पशु आहे, यांच्याकडूनही अनेक गोष्टी शिकायला मिळतात अनुभवातून आणि निरीक्षणातून। आता या गोष्टी कशा शिकायला मिळतात? अनुभव, अनुभव हा एक आपला गुरु आहे, त्याच्यातून आपल्याला भरपूर काही शिकायला मिळत असतं। म्हणून ज्या आपल्याबरोबर जीवन जगत असताना जे काही अनुभव आपल्याला येतात, आपले स्वतःचे, इतरांचे पाहून सुद्धा मनुष्य खूप लोक शिकले जातात। तुम्हाला पाहायला मिळेल की एकलव्याचं उदाहरणही या ठिकाणी पाहायला मिळतं की एकलव्याने काय केलं की त्याचे गुरु द्रोणाचार्य यांनी त्यांना शिक्षा ग्रहण दिली नाही, म्हणजे त्याला आपला शिष्य मानला नाही, त्याला त्याला कुठलीही धनुर्विद्येची जी शिक्षा होती किंवा शिक्षण होतं ते त्यांनी देण्याचं काम केलं नाही। परंतु त्यांनी एकलव्याने द्रोणाचार्यांना आपलं गुरु मानून त्यांचा पुतळा तयार करून त्या पुतळ्याच्या समोर रोज तो काय करू लागला, अभ्यास करू लागला, धनुर्विद्येचा अभ्यास करून तो एक यशस्वी काय झाला, धनुर्धर झाला, असे आपल्याला पाहायला मिळते।
मग अशाच प्रमाणे या ठिकाणी आपल्याला जे अनुभवातून निरीक्षणातून तो जसा शिकला तसं आपल्या आजूबाजूला असलेल्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींमधून आपल्याला अनुभवातून आणि निरीक्षणातून शिकायला मिळतं हे शिक्षण घडत असते. इथे फक्त एक गुरु नसून जे सर्व सृष्टीमध्ये आलेल्या गोष्टी या सर्व आपल्या गुरु आहेत अशी नवीन एक कल्पना या कवितेच्या माध्यमातून कवी आपल्याला सांगताना दिसत आहे. ती म्हणजे आपली बिनभिंतीची शाळा जिला कुठल्याही प्रकारचं बंधन नाही, ना भिंतींचं ना कशाचं, अशी ही बिनभिंतींची शाळा म्हणजे आपला हा निसर्ग आपल्याला पाहायला मिळत आहे. चला तर मग आता आपण आपल्या कवितेकडे ओढूया. गजानन दिगंबर माडगूळकरांनी सुंदर अशी कविता लिहिलेली आहे. या कवितेचं आपण तालासुरात मी गाणार आहे. सगळ्यांनी लक्ष द्या. बिनभिंतींची उघडी शाळा लाखो इथले गुरु, बिनभिंतींची उघडी शाळा लाखो इथले गुरु, झाडे वेली पशु पाखरे यांची गोष्ट करू, झाडे वेली पशु पाखरे यांची गोष्ट करू, बघू बंगला या मुंग्यांचा सूर ऐकूया त्या मुंग्यांचा, बघू बंगला या मुंग्यांचा सूर ऐकूया त्या मुंग्यांचा, फुला फुलांचे रंग दाखवित फिरते फुलपाखरू. बिनभिंतींची उघडी शाळा लाखो इथले गुरु, बिनभिंतींची उघडी शाळा लाखो इथले गुरु, हिंडो ओढे धुंडो ओहळ झाडावरचे काढू मोहळ, हिंडो ओढे धुंडो ओहळ झाडावरचे काढू मोहळ, चिडत्या डसत्या मधमाशांशी जरा सामना करू, चिडत्या डसत्या मधमाशांशी जरा सामना करू. बिनभिंतींची उघडी शाळा लाखो इथले गुरु, बिनभिंतींची उघडी शाळा लाखो इथले गुरु, भल्या सकाळी उन्हात नाहू ऐन दुपारी बऱ्यात पोहू, सायंकाळी मोज चांदण्या गणती त्यांची करू, भल्या सकाळी उन्हात नाहू ऐन दुपारी बऱ्यात पोहू, सायंकाळी मोज चांदण्या गणती त्यांची करू. बिनभिंतींची उघडी शाळा लाखो इथले गुरु, बिनभिंतींची उघडी शाळा लाखो इथले गुरु, लाखो इथले गुरु लाखो इतकी गुरु. चला तर आता इतकी सुंदर कविता आहे की ज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते की फक्त आपल्याला निसर्गातून वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आणि शिक्षण मिळणार आहे आणि हे शिक्षण देणारे सर्व कोण आहेत, आपले गुरु आहेत. गुरुची कन्सेप्ट आपण पाहतो की गुरु पौर्णिमेला आपण मग तो नृत्यातील गुरु असतील, मग तुम्हाला डान्स शिकवणारे गुरु असतील, गायन शिकवणारे असतील, वेगवेगळ्या कला शिकवणारे गुरु असतील, मग ती कराटे असेल, कुठल्याही स्पर्धेतील जे शिकवणारे आपले शिक्षक असतात त्यांना गुरुची ही काय दिली जाते, उपाधी दिली जाते. आणि गुरु पौर्णिमेला आपण गुरुच्या घरी जाऊन चरणी नमस्कार करून त्यांचं वंदन करून त्यांना आपण काय करतो, आपल्या कला त्यांनी दिलेल्या जोपासण्याचं काम करत असतो. मग हे गुरु फक्त आपले शिक्षकच का, गुरु म्हणजे आपला त्या वैयक्तिक तोच का, तर नव्हे. गुरु म्हणजे सर्वात प्रथम आपण पाहतो की आपले आई वडील आपले सर्वप्रथम गुरु असतात आणि त्याच्यानंतर ना जसजसे आपल्याला एक एक व्यक्ती आपल्या जीवनामध्ये येत जातात त्या सर्व व्यक्ती आपल्याला काही ना काहीतरी मार्गदर्शन करत असतात, ज्ञान देण्याचं काम करत असतात, हे सर्व गुरु आहे असं आपल्याला पाहायला मिळतं. तसंच या ठिकाणी गजानन दिगंबर माडगूळकरांनी सांगितलेलं आहे की ज्या निसर्गातील सर्व गोष्टी आहेत ज्यांच्याकडून आपल्याला काही थोडस तरी शिकायला मिळत असेल असे सर्व आपले गुरु आहेत. फक्त एकच गुरु आहे का, नाही, तर हे सर्व जे गुरु आहेत ज्यांच्याकडून आपल्याला ज्ञान मिळणार आहे, माहिती मिळणार आहे, ते सर्व आपले कोण आहेत, गुरु आहेत. मग फक्त गुरुची कन्सेप्ट आता फक्त तात्पुरती तुमच्या मनातली जी आहे ती बदलून आता मोठ्या प्रमाणामध्ये ती पाहायला मिळते की गुरु म्हणजे ज्याच्याकडून आपल्याला सर्व प्रकारचं ज्याच्याकडून छोट्या छोट्या व्यक्तींकडून. मग आता तुम्ही म्हणत कोणाकोणाकडून, म्हणजे घरातून बाहेर पडल्यानंतर आजी आजोबा आहेतच, आई वडील आहेतच, भाऊ बहीण आहेतच, त्याच्या व्यतिरिक्त शेजारी
नातेवाईक आपले शाळेतले मित्र मैत्रिणी शिक्षक त्याच्यानंतर ना झाडे वेली पशु निसर्गातून जे जे छोट्या छोट्या गोष्टीतून अनुभवातून आपल्याला जे शिक्षण मिळत असतं आणि आपल्या ज्ञानामध्ये भर टाकत असतं ते प्रत्येक गुरुला वंदन या गुरु पौर्णिमेला तुम्ही करणार आहात. म्हणजे कळालं आता गुरु फक्त म्हणजे शिक्षकालाच वंदन करणार आहात का? नाही, गुरु पौर्णिमेला तुम्ही ज्या ज्या व्यक्तींकडून तुम्हाला भरपूर छोटस थोडस काय शिकायला मिळणार आहे त्या सगळ्यांना तुम्ही गुरु मानून त्यांचं वंदन करा, त्यांना नमन करा आणि त्यांचे आभार मानून. चला तर आता आपण आपल्या कवितेकडे वळूया. बिनभिंतींची उघडी शाळा लागू इथले गुरु. म्हणजे इथे काय म्हटलेले की बिनभिंतींची शाळा आहे, हिला बंदिस्तच वातावरण कुठलंच नाही. जसं वर्गामध्ये आपण पाहतो की दारे खिडक्या चार भिंतींच्या असल्या ह्याच्या बंदिस्त वातावरणात आपण जसं शिक्षण घेतो तसे हे पशु पक्षी निसर्गामध्ये भटकून ही बिनभिंतींची उघडी शाळा. निसर्गाला काय म्हटलेलं आहे? निसर्गाला त्यांनी बिनभिंतींची शाळा म्हटलेलं आहे. आणि लाखो इथले गुरु आहेत, मग ते चंद्र असतील, सूर्य असतील, तारे असतील, डोंगर असतील, पर्वत असतील, पहाड असतील, झाडे वेली झरा नदी हे सर्व जे काही पचाराचरामध्ये समाविष्ट आहे त्या सगळ्यांकडून हे काय आहेत आपले इथले सगळे लाखो गुरु आहेत. आणि निसर्गामध्ये जे जे विद्यमान आहे हे सगळे आपले काय आहेत? गुरु आहे. अशी व्यापक कल्पना कवीनी या ठिकाणी आपल्याला मांडलेली पाहायला मिळते. झाडे वेली पशु पाखरे. झाडे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे झाडे, मग आंब्याचं झाड असेल, निरगिरीचं झाड असेल, चिक्कूचं झाड असेल, वेगवेगळी जी झाड वड पिंपळ हे ज्या प्रकारचे जितके प्रकार तुम्हाला सगळ्यांना झाडामधले माहित आहे ती सर्व झाडे. वेली म्हणजे कोणकोणत्या वेली? मती काकडीची, द्राक्षांची, कारल्याची, असे वेगवेगळ्या प्रकारच्या वेली, भोपळ्याची, ह्या सर्व वेली आहेत. त्या वेलींतूनही पशु म्हणजे काय? प्राणी. आता आपल्याला पाहायला मिळतं की जंगली प्राणी, पाळीव प्राणी असे वेगवेगळ्या प्रकारचे पशु पक्षी आपल्या आजूबाजूला असतात. त्याचबरोबर पाखरे. पाखरे म्हणजे आपण पाहतो खग पक्षी, हे वेगवेगळे आकाशात संचार करणारे पक्षी. म्हणजे तो कावळा असेल, चिमणी असेल, पोपट असेल, त्याच्याबरोबर दुसरे दुसरे पक्षी असतील, मोर असेल, लांडोर असेल, वेगवेगळ्या प्रकारचे कबूतर असतील, वेगवेगळे असे जे आपल्याला पाहायला मिळत आहेत पक्षी त्या सर्वांच्याकडून झाडे वेली पशु पाखरे यांच्याशी काय करायचं आहे? गोष्टी करूया. या सर्वांशी काय करायचं आहे? गोष्टी करूया. या सर्वांविषयी माहिती जाणून घेऊया, यांच्याशी गप्पा मारूया. या गप्पांतून आपल्याला भरपूर काही ज्ञान मिळणार आहे. बघू बंगला या मुंग्याचा सूर ऐकूया त्या मुंग्याचा. बघू बंगला. आता बंगला हा कशाला आहे? मुंगी छोटे छोटे मातीचे कण एकत्र करून जे वारूळ बनवते त्याला कशाची उपमा दिलेली आहे? बंगल्याची उपमा दिलेली आपल्याला पाहायला मिळते. मग त्याचबरोबर सूर ऐकूया त्या मुंग्यांचा. निसर्गामध्ये असे वेगवेगळे गोष्टी आहेत की ज्याच्यातून की जी मुंगी छोटीशी एवढीशी मुंगी पण ती एवढं मोठं वारूळ तयार करते, तिच्या तून आपल्याला भरपूर काही शिकण्यासारखं मिळतं की कुठल्याही गोष्टीत परिश्रम करणे, कष्ट करणे नेहमी गरजेचे आहे. ह्या मुंगीच्या चार वेळा ती पडते, झडते, परंतु ती तिचे प्रयत्न सोडून देते का? नाही. आणि ते वारूळ ती तयार करते सुंदर असं, ज्या प्रकारे आपण पाहतो की आपल्याला सुद्धा लाजवतील इतकं सुंदर रचना हे पशु पक्षी करताना आपल्याला पाहायला मिळतात. मग ते मुंग्यांचं वारूळ असू दे, मग सुगरणीचा खोपा असू दे, वेगवेगळ्या पक्षांनी बांधलेली घरटी असू दे, की आपण ज्यावेळेस त्या घरट्यांना पाहतो, ज्या वारुळाला पाहतो किंवा अनेक ज्या पाहिल्यानंतर आपल्यालाच आश्चर्य होतं, बापरे आपल्याला तर देवानी हात, दोन पाठ, दोन डोळे सगळ्या गोष्टी दिल्या असून सुद्धा आपण एवढी सुंदर रचना निर्मिती करू शकत नाही, ती या पक्ष्यांनी केलेली दिसते आपल्याला. म्हणजे त्यांना फक्त दोन पाय आणि चोच वगैरे असते, परंतु त्यांच्यामध्ये इतकी ताकद नसली सुद्धा तरी सुद्धा इतकी सुंदर निर्मिती, मग ती घरांची रचना असेल, मग सुगरण पक्षीचं आपल्याला घरटं पाहायला मिळतं की इतक्या सुंदर प्रकारे छोटे छोटे धागे घेऊन ती कशा प्रकारे रचते, या सर्वांची गोष्टी काय करतात ते पाहायला मिळतात. मग याच्यातून आपल्याला भरपूर काही शिकण्यासारखं मिळतं. आता फुला फुलांचे रंग दाखवी. आता पहिल्यांदा भुंगा काय करत असतो? फुलांभोवती काय करत असतो? पिंगा घालत असतो, भुंग 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 भुंग. मग त्याचा जो सूर आहे, आवाज आहे, मधुर ह्याला दिलेली आहे, देवाने देवी दिलेली आहे त्या भुंग्याला, त्या सर्वांची त्या काय करूया? सूर ऐकूया त्या भुंग्याचा, त्या पक्ष्यांचा, त्या निसर्गातील वेगवेगळे जे प्राणी आहेत, पशु आहेत, त्या सगळ्यांमधून वेगवेगळे आवाज त्यांना दिलेले आहेत,
ते सूर सर्वात प्रथम हे सूर त्यांच्याकडे होते, त्याच्यानंतर ना ते मनुष्यामध्ये हळूहळू एक येत गेले. मग गळा मग आपण मग वेगवेगळे रियालिटी शो पाहतो की ज्याच्यातून वेगवेगळी गाणी मैफिली आपल्याला पाहायला मिळतात की ज्याच्यातून सूर मध्ये सर्वप्रथम निसर्गातून या सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात, त्यांचं अनुकरण आपण करायला सुरुवात केलं आणि त्याच्यातून निर्मिती झालेली दिसते. मसूर ऐकूया या भुंग्यांचा. फुला फुलांचे रंग दाटी, ज्या प्रकारे फुलं वेगवेगळ्या प्रकारचे असतात, लाल गुलाबी पांढरी पिवळी हिरवी, मग वेगवेगळ्या प्रकारचे रंग दाखवणारी जी फुलं आहेत त्या फुलांवरती जे रंग दाखवणारं फुलपाखरू म्हणजे त्याच्या पंखावरही तितक्याच वेगवेगळ्या प्रकारच्या छटा आपल्याला फुलपाखरामध्ये दिसत असतात. वेगवेगळ्या प्रकारची छटांची फुलपाखरे आपल्याला पाहायला मिळत असतात आणि इतक्या सुंदर फुलाफुलांचे जे रंग ज्या फुलावरती बसल्यानंतर तो रंग घेऊन तो स्वतः दुसरीकडे जातो आणि दुसऱ्या डोळ्यांना आपल्या आनंद देतो, आपल्याला खूप छान वाटतं. मग तो फुलाफुलांचे काय दाखवत आहे, रंग दाखवित इकडून तिकडे भटकत आहे असे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर कवी या ठिकाणी काय करतोय की हिंडू ओढे धुंडू ओहळ, तो म्हणतोय निसर्गामध्ये असे भटका, खूप पहा, अनुभव घ्या, निसर्गात जा, निसर्गाला जवळून पहा, त्याच्यातून भरपूर काही शिका. यासाठी कधी माडगुळकरांनी गजानन दिगंबरे माडगुळकरांनी आपल्याला सांगताना दिसतात की भरपूर हिंडा, हिंडू ओढे धुंडू ओहळ, ओढ्यांमधून ओहळांमधून इकडून तिकडून. आता हिंडू म्हणजे हिंडणे फिरणे, धुंडू म्हणजे जाणे धुंडणे इकडे तिकडे फिरणे भटकणे, अशा प्रकारचे ते सांगत आहे की हिंडू ओढे धुंडू ओहळ शोधून काढूया आपण. ओहळ वेगवेगळ्या प्रकारचे हिंडू या आपण झऱ्यांमध्ये निसर्गामध्ये डोंगरावरती पर्वतावरती टेकड्यांवरती अशा प्रकारचे जंगलामध्ये असं आपण इथे तिथं फिरूया. हिंडू ओढे धुंडू ओहळ झाडावरचे काढू, मग या निसर्गामध्ये गेल्यानंतर झाडामध्ये जी मधमाशांनी तयार केलेलं जे मोहळ आहे आपल्याला या पाहायला मिळतात की या मधमाशा फुलांमधला मध गोळा करून काय करत असतात, मधाची निर्मिती आपल्या पोळ्यामध्ये करत असतात. मग ते झाडावरचे आपण काय काढायचे, मोहळ म्हणजे झाडावरती मधमाशांनी तयार केलेलं पोळ त्याला म्हणतात मोहळ. मग त्या मधमाशांनी झाडावरती जे मोठ्या प्रकारचं मोहळ तयार केलेलं आहे त्या चिडत्या डसत्या मधमाशांशी जरा सामना करू आपण, त्या चिडणाऱ्या परत डसणाऱ्या म्हणजे चिडत्या म्हणजे त्यांना राग येतो. आपण पाहतो की मधाचं पोळं काढायला खूप सोपं नसतं, त्याच्यासाठी खूप प्रयत्न करून त्यांचा डंक ज्या मारतात म्हणजे काय डसत्या डसणे म्हणजे डंक मारतात या मधमाशा, ते त्या चिडणाऱ्या रागीट असतात अशा मधमाशा स्वतःच्या पोळ्याला जरा जरी धक्का लागला तरी त्या कण आपल्या पाठीमागे लागतात. ज्यांनी काढला असेल त्यांना माहिती किंवा जे गावात मुलं राहत असेल त्यांना माहिती की मधमाशा कशा प्रकारे आपल्याला त्यांच्या पोळ्याला जरा जरी हात लागला दगड मारला तरी त्या काय करतात आपल्या मागे फिरताना दिसतात, आपल्याला चावा घेतल्याशिवाय त्या शांत बसत नाही किंवा फोडून काढल्याशिवाय शांत बसत नाही. मग त्या चिडत्या डसत्या मधमाशांशी जरा सामना करायचा आहे, ते अनुभव घ्यायचे आहेत असे कवी या ठिकाणी आपल्याला सांगताना दिसत आहे. भल्या सकाळी, भल्या म्हणजे पहाटे पहाटे उठून, भल्या सकाळी उन्हात नाहो. आपण पाहतो की आजकाल डी व्हिटॅमिन घेण्यासाठी आपण सकाळच्या कोळ्या उन्हात बसणं आवश्यक असतं. लहान बाळांना आपण पाहतो की जन्मलेलं जे लहान बाळ आहे त्याला आपण डॉक्टर सांगतात की कोळ्या उन्हात घेऊन जरा बसा म्हणजे त्याला शरीरामध्ये डी जीवनसत्व जे आहे ते मिळेल, ते उन्हातून मिळतं. त्याचप्रकारे सर्व झाडे वेली आपल्याला पाहायला मिळतात की त्यांचं जे अन्न आहे ते सूर्याच्या प्रकाशातच तयार होतेलं आपल्याला पाहायला मिळतं. मग भल्या सकाळी उठून उन्हात नाहू, उन्हात म्हणजे काय खऱ्या अर्थाने नाहू म्हणजे काय की आंघोळ करणे, नाहणे म्हणजे काय डोक्यावर आंघोळ घेणे पाणी घेणे याला नाहू म्हणतात. मग उन्हात सुरुवातीच्या काळाला काळी आपल्याला पाहायला मिळतं की निसर्गामध्येच जे नदी असेल किंवा विहीर असेल तलाव असेल याच्यामध्ये पूर्वी सकाळी उठले की लोक ब्रश वगैरे केल्यानंतर प्रातिविधिक हे झाल्यानंतर आंघोळ करण्यासाठी नदीवरती विहिरीवरती तलावरती जायचे आणि त्या उन्हामध्ये न्हायचे. म्हणजे आपण काय करतो की त्या उन्हातून आपल्याला जे जीवनसत्व मिळणार आहे ते, मग पूर्वीच्या काळी लोक घरात आंघोळ करायचे नाही, गावाला आपल्याला पाहायला मिळतं की नदीवरती जायचे आंघोळ करायचे, सूर्याला जल व्हायचे, सूर्याला नमस्कार करायचे आणि मग त्या प्रकारच्या वेगवेगळ्या त्यांच्या
प्रातःकालीन विधी झाल्यानंतर जे जे दिवसभरात कळत असत म्हणून या ठिकाणी आपल्याला कवी सांगताना दिसत आहे की भल्या सकाळी उठून आपण उन्हात नाहूया ऐन दुपारी पर्यंत पोहूया। ऐन दुपारी म्हणजे दुपारच्या काळात म्हणजे आपल्याला पाहायला मिळतं की उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराची लाही लाही होते, खूप गर्मी असते, सूर्य तापलेला असतो, त्याच्यामुळे खूप गरम होत असतं, प्रचंड गरम होत असतात। अशा वेळी ऐन दुपारी पर्यात पोहू, पर्यात म्हणजे आपण पाहतो की विहिरीमध्ये नदीमध्ये पोहायला जायचंय, मग तो अनुभव या ठिकाणी कवी सांगतोय की आपण जाऊया आणि तो अनुभव तुम्ही सुद्धा घ्या। आणि सायंकाळ झाल्यानंतर या निसर्गामध्ये जी सायंकाळ झाल्यानंतर ना जे चंद्र आहे, सूर्य मावळल्यानंतर जो चंद्र येणार आहे, चांद्र येणार आहे, त्यांची आपण काय करूया, गिनती करूया। गिनती म्हणजे मोजणे, मग त्यांची गिनती करूया, गणती त्यांची करू, गणती म्हणजे मोजूया। अशा मग हे सुद्धा दिवसभरात जे निसर्ग आहे त्याच्याकडून भरपूर शिकणार, तसं रात्रीचं चंद्र सूर्य चंद्राकडून आणि चांदण्याकडून आपल्याला भरपूर काही शिकण्यासारखं आहे। लुकलुकणं आपण कसं प्रकाशमान झालं पाहिजे असं या ठिकाणी कवी आपल्याला सांगताना पाहायला मिळत आहे। अशा प्रकारे गदी माडगूळकरांनी हे निसर्गाला काय म्हटलेलं आहे, गुरु म्हटलेला आहे। निसर्गातील सर्व चराचरातील छोट्या छोट्या गोष्टींना त्यांनी काय केलेलं आहे, गुरु म्हटलेलं आहे। आता हे एक अर्थ झाला। आता आपण पाहूया की झाडांपासून आपल्याला काय काय कशा प्रकारे संदेश काय देतात किंवा गुरु का म्हटलं पाहिजे। आता अनुभवातून आपल्याला पाहायला मिळतं काय की याच्यामध्ये गदी माडगूळकरांना दुसरा अर्थ काय सांगायचा असेल की झाडे, ज्या प्रकारे झाडे आपण पाहतो त्याच्याकडून काय शिकण्यासारखं आहे, तर झाडापासून परोपकारी वृत्ती शिकण्याची आहे। आता झाडे आपल्याला फुले देतात, फळे देतात, लाकूड देतात, औषधी वनस्पती ज्या आहेत त्या हे सगळं वनस्पती आपल्याला देत असतात। ते स्वतःचं स्वतःसाठी काय ठेवतात का, तर नाही, त्या काय करत असतात, इतरांना नेहमी देण्याचं काम करत असतात। मग ह्याच्यातून आपल्याला काय शिकण्यासारखं आहे की आपणही नेहमी परोपकारी झालं पाहिजे, दुसऱ्यांना नेहमी मदत केली पाहिजे, स्वतःसाठी संचय करण्यापेक्षा इतरांना भरभरून दिलं पाहिजे। हे झाड जसं स्वतः काहीच खात नाही, स्वतःचं फळ स्वतः खातं का, स्वतःचं फुल स्वतः हे करतं का, वापरतं का, नाही, ते इतरांनाच देतं। मग अशा प्रकारच्या या प्रत्येक या झाडाच्या प्रत्येक छोट्या छोट्या फांदीचा, मुळाचा, लयाचा आपल्याला पाहायला मिळतो उपयोग होतो। मग तो उपयोग म्हणजे घरे बांधण्यासाठी त्या लाकडांचा, चुलीवरती स्वयंपाक करण्यासाठी त्या लाकडांचा उपयोग होतो, वेगवेगळ्या प्रकारचे लाकडांबरोबर त्याच्यातून वेगवेगळी पाने फुले यांच्यातून आपण तोरण बनवून दरवाजा लावतो। मग अशा प्रत्येक छोट्या छोट्या त्या झाडाच्या सगळ्याच अवयवांचा किती सुंदर उपयोग होतो, परोपकारी वृत्ती आपल्याला त्याच्यातून पाहायला मिळते। त्याचबरोबर आपल्याला फुलांमधूनही भरपूर काही शिकण्यासारखं मिळतं। मग फुले काय करतात, नेहमी इतरांना आनंद देण्याचं, दुसऱ्याच्या आपण पाहिलं की बागेमध्ये आलेलं फुल किंवा एखाद्या आजारी व्यक्तीला दिलेल्या फुलांचा गुच्छ, त्याच्यामुळे त्या फुलांना पाहून त्या व्यक्तीमध्ये चेहऱ्यावरती आलेलं स्मित म्हणजे हास्य, त्याच्या पाहून जे आनंद देण्याचं काम, रंग देण्याचं काम, म्हणजे या भारत देशामध्ये या फुलांसारखीच वेगवेगळ्या जाती धर्माची रंगाची लोक आहेत, त्या लोकांमध्ये भरपूर कला गुण आहेत, त्यांच्याकडून भरपूर काही शिकण्यासारखं असं हे सुंदर नेहमी हसत राहणं, फुलत राहणं हे आपल्याला या फुलांच्याकडून पाहायला मिळतं। झऱ्याकडून, नदीकडून, आपल्याला समुद्राकडून काय मिळतं की सतत वाहत राहणे, थांबला तो संपला हे आपल्याला कळतं। तसं त्याच्यानुसारच आपण पाहतो की या नदी, ओढे, ओवळ हे जे आहे ते सतत वाहत जातात आणि जे त्यांच्या तीरावरती आहेत त्यांना काय करत जातात, समृद्ध करत जातात, त्यांना पाणी देत देत ती नदी पुढं जात असते आणि इतरांचंही भलं करत असते। मग अशा प्रकारे पक्षी आहेत स्वच्छंद आकाशात उडत असतात आणि ते काय करत असतात, आपल्याला संदेश देत असतात की जीवनामध्ये कुठल्याही संकटापासून घाबरू नका, नेहमी काय करा, स्वच्छंद मनाने विहार करा। मग या जीवनामध्ये दुःख कष्ट हे सगळे सगळ्यांनाच आहे, परंतु आपल्या मनाला आनंद देणाऱ्या गोष्टी आपण केल्या पाहिजे, मन मोकळे राहिलं पाहिजे हे आपल्याला पक्षांकडून पाहायला मिळतं। त्याचबरोबर पशुपक्षी आहेत, मग त्या गाई, म्हैस, बैल हे सगळे जे आहेत ते काय करत असतात, आपल्यालाच नेहमी सगळं त्यांच्या शरीर त्यांच्यातून मिळणाऱ्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला उपयोग होत असतो। मुंगी किंवा आपल्याला पाहायला मिळतं की ती सतत झटत असते, काही ना काहीतरी काम करत असते, बंगला बांधत असते म्हणजेच वाळू तयार करत असते, अन्नाचे कण साठवत, त्यांच्यामधली जी शिस्त आहे, मुंग्यांची शिस्त, त्याच्यातून आपल्याला पाहायला मिळतं की आपण आपल्या जीवनामध्ये शिस्तीचं पालन केलं तर आपण नक्कीच यशस्वी होऊ शकतो। असे सगळे छोट्या छोट्या गोष्टींमधून कवी आपल्याला काय करतोय, खूप सारा अनुभव येतो असं सांगतोय। मग हे फक्त शिक्षक म्हणजेच गुरु का, तर नाही, या कवितेमधून आपल्याला पाहायला मिळतं की निसर्गामधल्या प्रत्येक गोष्ट
सृष्टीमध्ये आपला गुरु आहे. निसर्गातील प्रत्येक गोष्ट आपली गुरु आहे. मार्च पासून आपल्याला समजलं की निसर्गातील सर्व गोष्टींकडून आपल्याला सर्व काही शिकायचं आहे. सगळे जर तुम्ही शिकणार ना तर चला, मग ते पशु पक्षी प्राणी यांच्यावरून आपल्याला ज्ञानार्जनचं काम मिळतं. ह्याच्यातून बोध काय मिळतं की पशु पक्षी प्राणी जे आहे यांच्याकडून आपल्याला ज्ञानार्जन करायचं आहे, म्हणजे ज्ञान घ्यायचं आहे. आणि निसर्गाविषयीची जी ओढ आहे, निसर्गाची कदर केली पाहिजे. आपल्याला पाहायला मिळतं जर आपण निसर्गाची कदर केली नाही तर आत्ता ज्याप्रमाणे झाडे वेली नसल्यामुळे डोंगर ओसाड झालेले आहे, झाडे तोडलेली, सिमेंट कॉन्क्रीटचं जंगल जे झालेलं आहे, निसर्ग पहिल्यासारखा राहिलेला नाही आहे. त्याच्यामुळे अवेळी पाऊस पडणे, गर्मी चालू होणे, थंडी येणे, हे सगळे बदलते वातावरण हे झाडांना तोडल्यामुळे, निसर्गाला हानी केल्यामुळे आणि निसर्गामध्ये जाऊन वेगवेगळे सिमेंट कॉन्क्रीटचे जंगल वाढल्यामुळे आपल्याला या काय होत आहे दुष्परिणामांना तोंड द्यावं लागत आहे. म्हणून आपण निसर्गाची काळजी घेतली पाहिजे. सगळ्यांनी वेगवेगळी झाडे लावली पाहिजे, त्याचं रक्षण केलं पाहिजे. जी निसर्गामध्ये सौंदर्य त्या ती वाढवण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. आणि निसर्गाचं आपण जर मान ठेवला तर निसर्गही आपल्याला भरभरून देईल. आता अशा प्रकारे ही भिनभिंतीची शाळा ही कविता तुम्ही आपण अभ्यासली. याच्यातील आपण पहिले शब्द पाहू, शाळा म्हणजे त्याला समानार्थी शब्द येतो विद्यालय. सकाळ म्हणजे प्रातःकाळ, सकाळ. पाखरे म्हणजे पक्षी, झाडे, झुडपे, वेली. वेली वेलींच्याकडूनही वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. ते छोटीशी वेल असते परंतु तिला येणारं फळ हे किती मोठं असतं, म्हणजे छोट्या वेलीला सुद्धा मोठा एवढा भोपळा येणारा, लाल भोपळा येणारा, म्हणजे ती तितकं सहन करते की जरी आपण पाहायला मिळतं की या सर्व गोष्टीतून आपल्याला पाहायला मिळतं की कवी सांगण्याचा प्रयत्न करत आहे की हे जे गुरु आहेत या गुरूंच्याकडून आपल्याला जे शिकायला मिळत आहे ते आयुष्यभराचं, आणि हे कुणी सांगणार नाहीये, ते आपण अनुभवातून शिकायचे, आपल्या विचारातून ज्ञानातून शिकायचंय, निरीक्षणातून शिकायचे की याच्यातून काय बोध मिळाला. अशा प्रकारचे गजानन दिगंबर माडगूळकरांनी सुंदर अशी कविता केलेली आहे. याच्यातून माझ्या परीने मी बोध सांगण्याचा प्रयत्न केला, त्याचं स्पष्टीकरण सांगण्याचा प्रयत्न केला. व्यक्ती परत्वे हा अर्थ वेगवेगळा असू शकतो, त्याच्यामुळे मी हा छोटासा प्रयत्न केला. तुम्हाला आशा आहे की ही कविता तुम्हाला समजली असेल. थँक्यू सो मच.